माय सेल्प जगदीश पाटील टुडे वी आर गोइंग टू लर्न युनिट नंबर फाईव्ह प्लेइंग विथ फायर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला युनिट नंबर फाईव्ह प्लेइंग विथ फायर या युनिटचा अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपण अग्निशिक कसे खेळत असतो याविषयी या, या पाठात सांगितलेले आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे आता काही इमेजेस काही चित्र दर्शवलेले आहेत भारतात दिवाळीचा सण अतिशय आनंदात साजरा केला जातो प्राचीन भारतात भगवान श्रीराम जेव्हा वनवासातून अयोध्येला परत आले तेव्हा तेथील प्रजेने श्रीरामांचे स्वागत घरोघरी दिवे लावून मिठाई वाटून अतिशय आनंदात त्यांचे स्वागत केले होते तेव्हापासून भारतात दिवाळीचा सण साजरा करायला सुरुवात झाली आपण इमेजमध्ये पाहतो आहे की आपण इमेजमध्ये पाहतोय त्या चित्रात दाखवलेलं आहे की दिवाळीचा सण कसा साजरा केला जातो आता आपण जर विचार केला तर प्राचीन भारतात घरोघरी दिवे लावले जायचे मिठाई वाटली जायची पण आधुनिक भारतामध्ये फटाके हा एक नवीन प्रकार आलेला आहे तरा गरी, लाँण, लाँण, वेग तर घरोघरी दिवे लावून लाईटिंग लावून रोषणाई केली जाते त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे फटाके फोडण्यात येतात त्यामध्ये काही फक्त आवाज करणारे फटाके असतात काही आकाशात उडून फुटल्यानंतर रंगांचा वर्षाव करणारे फटाके असतात या पद्धतीने दिवाळीचा सण साजरा केला जातो प्लेईंग विथ फायर वन ऑफ अवर फेवरेट फेस्टिवल इन इंडिया इज दीपावली और दिवाळी ॲज इट इज नोन इन द नॉर्थ विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतात वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात त्यापैकी सर्वात फेवरेट फेस्टिवल म्हणजे दीपावली किंवा दिवाळी हा आहे दिवाळी हा भारतातील सर्वात लोकप्रिय सण आहे देअर इज नथिंग टू मॅच द एक्साइटमेंट व्हेन क्रॅकर्स गो अप इन द नाईट स्काय अ लाऊड बैंग अँड अ ब्रिलियंट शॉवर ऑफ कलर्स विद्यार्थी मित्रांनो दीपावलीला उत्तर भारतात दिवाळी असे देखील म्हणतात रात्री आकाशात फुटणाऱ्या फटाक्यांचा आवाज आणि तेजस्वी रंगांनी होणारा वर्षाव यापुढे कोणताही उत्साह किंवा आनंद हा कमीच आहे विद्यार्थी मित्रांनो दिवाळीच्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे मिठाई ही बनवली जाते वेगवेगळ्या प्रकारचे फटाके हे फोडले जातात म्हणून भारतात दिवाळी हा सण अतिशय प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो पुढच्या इमेजमध्ये क्रॅकर्स अँड ब्रिलियंट शॉवरस ऑफ कलर्स जे आकाशात जाणारे आकाशात उडणारे फटाके आहेत तर आकाशात गेल्यानंतर ते कसे फुटतात आणि रंगांचा वर्षाव त्यांचा कसा होत असतो ते आपण पाहत आहेत त्यामध्ये वेगवेगळे कलर आपल्याला दिसतात वेगवेगळे प्रकारचे फटाके आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये काही फक्त फुटणारे फटाके असतात त्यांचा फक्त आवाज होतो काही फटाके हे अवकाशात जाऊन फुटतात आकाशात जाऊन फुटतात आणि रंगांचा वर्षाव पण होतो त्यामध्ये रॉकेट हे आकाशात जाऊन फुटून त्यानंतर रंगांचा वर्षाव हा होत असतो मेनी ऑफ अस माइट वंडर हाऊ दिस फायरवर्क्स आर मेड अँड वॉट गोज इन टू देम विद्यार्थी मित्रांनो फटाक्यांचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिले आता त्यानंतर आपल्यामधून बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटत असेल की हे फटाके कशा पद्धतीने बनवले जातात त्यात काय भरलेले असते द फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ फायरवर्क्स इज ॲज इंटरेस्टिंग ॲज द साऊंड अँड द लाईट दे इमिट विद्यार्थी मित्रांनो आपल्यामधून बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटत असेल की हे फटाके कशा पद्धतीने बनवले जातात त्यात काय काय भरलेले असते फटाक्यांचे फिजिक्स म्हणजे पदार्थ विज्ञान आणि केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र काय आहे हे खूपच रसप्रद आहे मनोरंजक आहे त्यामधून आवाज कसा बाहेर पडतो त्याच पद्धतीने फटाक्यांमधून प्रकाश कसा बाहेर पडतो याविषयी आपल्याला खूपच उत्सुकता आणि कुतूहल हे वाटत असते कारण की दरवर्षी नवीन नवीन प्रकारचे फटाके हे बाजारात येत असतात आणि त्यांचे वेगवेगळे फंक्शन हे पण आपल्याला पाहायला मिळत असतात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण परत काही इमेज पाहतोय काही चित्र पाहत आहेत तर त्यामध्ये पहा आकाशातून फटाका फुटल्यानंतर तर रंगांचा वेगवेगळ्या वेग वेग रंगांचा वर्षाव होताना आपल्याला दिसत आहेत तर हे कशा पद्धतीने होते ते आपल्याला पाहायचे आहे द सायन्स ऑफ फायरवर्क्स इज टेक्निकली कॉल्ड पायरोटेक्निक्स फ्रॉम द ग्रीक वर्ड पायर मिनिंग फायर अँड टेक्निक मिनिंग अँड आर्ट फटाके बनविण्याच्या विज्ञानाला पायरोटेक्निक्स असे म्हणतात तो एक ग्रीक शब्द आहे त्याची निर्मिती एका ग्रीक शब्दापासून झालेली आहे पायर म्हणजे अग्नी आणि टेक्निक्स म्हणजे कला पायरोटेक्निक्स इन्क्लूड्स नॉट ओनली फायरवर्क्स बट ऑल्सो अ होल रेंज ऑफ डिवायसेस दॅट यूज सिमिलर मटेरियल्स अँड प्रिन्सिपल्स फ्रॉम सेफ्टी मॅचेस वी यूज एव्हरी डे टू सॉलिड फ्युअर रॉकेट्स बूस्टर्स ऑफ द स्पेस सेटल विद्यार्थी मित्रांनो पायरोटेक्निक्समध्ये फक्त फटाकेच नाही परंतु त्यात त्यासारखे पदार्थ आणि सिद्धांतांचा उपयोग होतो त्या साधनांमध्ये विशाल श्रेणीचा सा उपयोग झाला आहे आपल्या रोज वापरातल्या आकपेटीपासून तर अवका अवकाशयानात वापरण्यात येणाऱ्या सॉलिड फ्युएल म्हणजे रॉकेटमध्ये जे इंधन वापरले जाते त्याला सॉलिड फ्युएल असं म्हणतात रॉकेट पर्यंत त्याचा उपयोग हा होत असतो म्हणजे फक्त फटाक्यांमध्ये स्पायरोटेक्निकचा उपयोग होतो असं नाही आहे तर आपल्या घरामध्ये जी आगपेटी असते ज्या आगपेटीमधून देखील आपल्याला प्रकाश निर्माण होताना दिसतो त्याच तेस पद्धतीने तिचा त्यामध्ये उष्णता देखील असते प्रकाश देखील असतो आणि म्हणून आपल्या घर वापरातल्या वस्तूंपासून तर रॉकेट बुश्टर्सपर्यंत या पायरोटेक्निकचा उपयोग होत असतो घरात वापरली जाणारी आगपेटी ही एक पायरोटेक्निकचे साधन समजले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या पायरोटेक्निक्स या टॉपिकवर बोर्ड एस एक्झाममध्ये एस एस सी बोर्डच्या एक्झाममध्ये तीन मार्काला शॉर्ट नोट्स देखील विचारली जाते द हाऊसहोल्ड मॅच इज कन्सिडर्ड अ स्पेशल पायरोटेक्निक डिव्हाइस एस ऑल द पायरोटेक्निक इफेक्ट्स हीट स्मोक लाईट गॅस अँड साऊंड आर प्रेझेंट इन एट विद्यार्थी मित्रांनो पायरोटेक्निक्समध्ये आता घरात वापरली जाणारी जी आगपेटी आहे ही एक पायरोटेक्निकचे साधन समजले जाते कारण की त्यात उष्णता धूर प्रकाश वायू आणि आवाज असे पायरोटेक्निकचे गुण आहेत म्हणून आपल्या घरापासून वापरल्या जाणाऱ्या साधनांपासून तर रॉकेट बुश्टर्सपर्यंत या पायरोटेक्निकचा उपयोग हा होत असतो आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो या युनिटमध्ये प्लेईंग विथ फायर असे म्हटलेले आहे कारण की आपण जेव्हा फटाके फोडतो तेव्हा देखील हीट स्मोक लाईट गॅस या सर्वांचा त्या ठिकाणी उपयोग हा होत असतो सम हिस्टोरियन्स सेज दॅट ब्लॅक पावडर द बेसिक मटेरियल यूज इन फायरवर्क्स वॉज इन्वेंटेड इन इंडिया विद्यार्थी मित्रांनो कित्येक इतिहासकार असे मानतात की फटाक्यात वापरला जाणारा मूलभूत पदार्थ ब्लॅक पावडर आहे आणि या ब्लॅक पावडरचा शोध भारतात लागलेला आहे शुक्रांती रिटर्न मोर दॅन टू थाउजंड इयर्स ॲगो हॅस रेफरन्स टू वेपन्स सिमिलर टू गन्स अँड प्रोजेक्टाइल वेपन्स दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या शुक्रांती नावाच्या ग्रंथात बंदूक आणि तोप अशा शस्त्रांचा उल्लेख केलेला आहे हावेवर द चायनीज आर जनरली कन्सिडर द पायनियर्स ऑफ पायरोटेक्निक जरी भारतामध्ये शुक्रांती नावाच्या ग्रंथात दोन हजार वर्षांपूर्वी या ब्लॅक पावडरबद्दल माहिती सांगितलेली असली तरी देखील त्या ठिकाणी चायनाला चीनला या पायरोटेक्निकचा संशोधक असे मानण्यात येते तर अशा पद्धतीने जे इतिहासकार आहेत त्यांनी त्यांचं वक्तव्य हे व्यक्त केलेले आहे, के आहे। हाऊ एवर द चायनीज आर जनरली कन्सिडर्ड द पायोनिअर्स ऑफ पायरोटेक्निक्स विद्यार्थी मित्रांनो चीनला पायरोटेक्निकचा संशोधक मानण्यात येतो दे आर सेट टू हॅव डेव्हलप ब्लॅक पावडर ते असं म्हणतात की त्यांनी ब्लॅक पावडर बनविलेले आहे दे आर सेट टू हॅव डेव्हलप ब्लॅक पावडर मोर दॅन वन थाउजंड इयर्स ॲगो एक हजार वर्षापूर्वी त्यांनी ब्लॅक पावडर बनविण्याचे सांगितले जाते इट टूक ॲटलीस्ट टू हंड्रेड इयर्स फॉर द नॉलेज टू स्प्रेड टू द वेस्ट अँड इट वॉज ओनली इन ट्वेल्व हंड्रेड फोर्टी टू दॅट अँड इंग्लिश मॉन्क रॉजर बेकन रिव्हील द फॉर्म्युला फॉर ब्लॅक पावडर विद्यार्थी मित्रांनो चीनला पायरोटेक्निकचा संशोधक मानण्यात येतो ब्लॅक पावडरचा संशोधक मानण्यात येतो एक हजार वर्षांपूर्वी त्यांनी ब्लॅक पावडर बनविण्याचे सांगितले जाते पश्चिममध्ये हे ज्ञान पोचायला कमीत कमी दोनशे वर्ष लागले आणि इसवी सन बाराशे बेचाळीसमध्ये रॉजर बॅकन या इंग्रजी साधूने ब्लॅक पावडर बनविण्याची प्रक्रिया जाहीर केली रॉजर बेकन रिव्हील द फॉर्म्युला फॉर ब्लॅक पावडर ही कन्सिडर्ड इट सच अ डेंजरस सबस्टन्स दॅट ही रोट ऑप इट इन अ कोड लँग्वेज रॉजर बेकन ह्या इंग्रजी साधूने ब्लॅक पावडर बनविण्याची प्रक्रिया जाहीर केली तो त्याला खूपच धोकादायक पदार्थ मानत असल्यामुळे त्याने ती प्रक्रिया सांकेतिक भाषेत लिहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण ब्लॅक पावडरची निर्मिती कुठे झाली कशा पद्धतीने झाली ते आपण पाहिले आणि रॉजर बेकनने त्या ब्लॅक पावडरचं जे प्रक्रिया आहे त्याचं वर्णन सांकेतिक भाषेत लिहिलेले आहे तर आपण जे आता पिक्चर पाहतो आहे किंवा जी इमेज पाहतोय ब्लॅक पावडरची ती आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आता पुढचा पॅसेज पाहू द बेसिक फॉर द बेसिक फॉर्म्युला ऑफ ब्लॅक पावडर ऑर गन पावडर हॅज रिमेन अनचेंज फॉर सेंचुरीज विद्यार्थी मित्रांनो ब्लॅक पावडर किंवा गन पावडर बनवण्याची मूलभूत प्रक्रिया ही शतकांपासून काहीही त्यामध्ये परिवर्तन झालेले नाही ही रि हॅस रिमेन अनचेंज फॉर सेंच्युरीज म्हणजे शतकांपासून त्यामध्ये काहीही परिवर्तन झालेले नाही आहे इट इज अ ब्लेंड ऑफ पोटॅशियम ब्लेंड म्हणजे मिश्रण ते ते एक प्रकारचे मिश्रण आहे इट इज अ ब्लेंड ऑफ पोटॅशियम नायट्रेट चारकोल सल्फर इन द रॅटिओ ऑफ सेवंटी फाईव्ह फिफ 10 एंड टेन बाय वेट विद्यार्थी मित्रांनो ते एक मिश्रण आहे ज्यात पोटॅशियम नायट्रेट हे पंच्याहत्तर टक्के त्यानंतर कोळसा हा पंधरा टक्के आणि सल्फरच्या वजनाचे प्रमाण दहा टक्के म्हणजे वजनाचे प्रमाण घेऊन त्या ठिकाणी ते बनविण्यात आलेले आहे इट इज अलमोस्ट द परफेक्ट कॉम्बिनेशन एस इट इज ॲन नो फर्दर इम्प्रूवमेंट्स और अल्टरनेशन्स नीड बाय मेड या प्रमाणाने बनणारे मिश्रण हे पक्के आहे त्यात कोणताही सुधारा किंवा फेरफारची जरुरी नाही एक्सपर्ट सेज दॅट धीस माईड बी द ओन्ली केमिकल प्रॉडक्ट स्टील युजिंग द सेम एज ओल्ड प्रोपोर्शन्स अँड मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक्स विद्यार्थी मित्रांनो निष्णांत असे म्हणतात की कदाचित हा एकमात्र रासायनिक उत्पादन आहे व अजूनही जुन्या प्रमाणाचा आणि उत्पादन प्रक्रियेचा उपयोग त्यामध्ये केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीचे युनिट नंबर फाईव्ह प्लेइंग विथ फायर याचा पहिला पार्ट पाहिला आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आता प्लेइंग विथ फायर त्यामधील उर्वरित पॅसेज यांचा अभ्यास पुढच्या व्हिडिओमध्ये करू